धन्यवाद. वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱ्या मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत. या उद्देशाने वाक्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भटक्या समाजातील वंचितांना आपण आजही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दीपक कदम यांनी वाक्या या चित्रपटातून केला आहे. माऊली निर्मित व RP प्रोडक्शन प्रस्तुत वाक्या येत्या 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पोत राजाच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. विकासापासून दूर राहिलेला हा समाज आजही फार बदललेला नाही. वंश परंपरागत चालत आलेल्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा यांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्यांना आजही शक्य झालेले नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जात यातून बाहेर पडण्याच्या कसोशीने प्रयत्न करणाऱ्या पोत राजाच्या संघर्षाची कहाणी वाघ्या चित्रपटात आहे. खेळ मधीच का संपला